हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. या आपण केलेल्या आहेत भाजणीच्या चकल्या. ही चकली अगदी जवळून पहा, अजिबात तेलकट झालेली नाहीये. दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये जोरात प्रेस केल्यानंतरही हाताला फारसं तेल लागलेलं नाहीये. कडकन मोडलेल्या चकलीचा आवाज ऐकलात ना, आणि आतून सुद्धा बघा नळीसारखी छान पोकळ झालेली आहे. कुरकुरीत, खुसखुशीत, कमी तेलकट आणि अतिशय खमंग अशी चकली करण्यासाठी चला तर जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. मागच्या भागामध्ये चकलीची परफेक्ट आणि अतिशय खमंग अशी भाजणी कशी तयार करायची हे आपण पाहिलं. त्याचं पीठ कसं दळून आणायचं हे सुद्धा आपण पाहिलं. या भाजणी पीठातलं 2 कप पीठ आपण इथे आज घेणार आहोत. वजनाने हे 1/2 किलो पीठ आहे. हे साहित्य मोजायला मी मेजरिंग कप्सचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप्स नसतील तर घरातली कुठलीही वाटी किंवा पेला घेतलात तरीही चालेल, पण बाकीचं सगळं साहित्य त्या सेम वाटी किंवा पेल्यानेच मोजा. 2 कप पिठासाठी 2 टीस्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण लाल मिरची पावडर जास्त घातली गेली तर चकली तळल्यानंतर काळपट पडण्याची शक्यता असते. टीस्पून म्हणजे हा आपला रोजचा पोहे खाण्याचा चमचा आहे. याच चमच्याने 1 चमचा मीठ आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. 3 चमचे तीळ घेणार आहे. 1/2 चमचा हळद घ्यायची आहे आणि 2 चिमूट हिंग घ्यायचा आहे. आता इथे पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, उकड काढायला जाण्यापूर्वी पीठ आणि मसाले अशा पद्धतीने काढून ठेवा. पाणी उकळायला ठेवल्यानंतर तुम्ही 1-1 वस्तू आणि मसाले वेगवेगळ्या डब्यांमधून शोधत आणि काढत बसलात तर पाणी जास्त उकळलं जाईल, उकड पुढे जाईल आणि चकली जास्त तेल पिणार. उकड काढण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईत घेतलेलं आहे 1 कप पाणी. इथे 2 कप पिठासाठी 1 कप म्हणजे निम्मं पाणी घेतलेलं आहे. पाण्यावर हलके बुडबुडे दिसले की त्यात घालायचं आहे 1 टीस्पून तेल. 2 कप पिठासाठी 1 कप पाणी आणि 1 टीस्पून तेल म्हणजे दोन्हीही निम्म्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि हेच आहे आपल्या उकड काढण्याचं वेगळेपण. यातच काढून ठेवलेले सगळे मीठ मसाले घालून मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी खळखळ उकळायची वाट न पाहता अशा पद्धतीने पहिली हलकी उकळी फुटायला लागली की त्यात लगेचच भाजणी पीठ घालायचं आहे. आता पटापट हात चालवून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची आच अजूनही मंदच आहे. अशा पद्धतीने खळखळत्या उकळत्या पाण्यात दणकून उकड न काढता कमी पाण्यात, कमी तेलात आणि माफक प्रमाणात पीठ वाफवून जर आपण उकड काढली तर चकली तळताना अगदी कमी तेल शोषते आणि छान खमंग खुसखुशीत होते. सगळं पीठ पाण्यात मिक्स झालेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे. पीठ झाकताना सुद्धा आतमध्ये सगळी वाफ कोंडली न जाता थोडीफार वाफ बाहेर जाईल याची सोय असावी. 10 मिनिटांनंतर पीठ एका मोठ्या परातीत काढून घेतलेलं आहे आणि भाकरीसाठी मळतो तसं हे रगडून रगडून मळायचं आहे. आपल्या हाताचं हे हाड पिठावर अशा पद्धतीने घासून घासून जोरात रगडून पीठ मळलं की ते छान मोकळं होतं आणि याच्या चकल्यासुद्धा मस्त पडतात. अनेकांचं असं म्हणणं असतं की चकलीची उकड काढताना त्याच्यात पाणी कमी पडलं तर चकली सोऱ्यातून बाहेर पडताना त्याचे तुकडे पडतात. पण भाजणीचं पीठ तयार करताना त्यात योग्य प्रमाणात उडदाची डाळ आणि साबुदाणे घातले आणि अशा पद्धतीने रगडून रगडून पीठ मळलं तर पिठाला छान तार येते आणि चकलीचे तुकडे अजिबात पडत नाहीत. जवळजवळ 10 ते 12 मिनिटं हे पीठ मी छान मळून घेतलेलं आहे आणि मला एक्स्ट्रा पाणी अजिबात घालावं लागलेलं नाही. आता हे पीठ असंच झाकून ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया. एकीकडे मध्यमाचेवर तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हा चकलीचा सोऱ्या तयार करून घ्यायचा आहे. याच्या मधोमध मी चकलीचं स्टार नॉझल घातलेलं आहे आणि पूर्ण सोऱ्याला आतून तेल लावून घेणार आहे. भिजवलेल्या पिठाला पुन्हा एकदा मळून सारखं करून घ्यायचं आहे आणि त्याचे 2 भाग करायचे आहेत. आता हाताला थोडं साधं पाणी घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा या पाण्याने पीठ छान मळून घ्यायचं आहे. मळून मळून हे पीठ अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं मऊसूत झालेलं आहे. तयार पीठ चकलीच्या सोऱ्यात भरायचं आहे आणि सोऱ्या बंद करून घ्यायचा आहे. मी पुन्हा एकदा इथे सांगते, सोऱ्यात भरण्यापूर्वी हात पाण्याने फक्त ओला करून पीठ मळून घेतलं होतं, त्यात अजिबात पाणी घातलेलं नाहीये.
आणखीन एक गोष्ट मगाशी सांगायला विसरले, ती म्हणजे प्रत्येक वेळी सोऱ्यात भरण्यासाठी लागेल तेवढंच पीठ काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे, नाहीतर ते कोरडं ठणठणीत पडेल. आता एका ताटावर चकल्या पाडून घेऊया. सुरुवातीचा जो पहिला वेढा पडेल तो हाताने चिकटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हव्या असतील तेवढ्या 3 ते 4 वेढ्यांच्या चकल्या करायच्या आहेत. शेवटचा वेढा पुन्हा एकदा चकलीला चिकटवून घ्यायचा आहे, म्हणजे चकली तेलात घातल्यावर सुटणार नाही. हे पहा, मी अजून एक चकली घालून दाखवते आणि तुम्ही बघू शकता आपण कमी पाण्यात पीठ मळलेलं असतानाही चकलीचे अजिबात तुकडे पडत नाहीयेत आणि चकलीवर काटे तर बघा काय अफलातून आलेले आहेत. एका वेळी खूप जास्त चकल्या घालू नका, कारण तळेपर्यंत उरलेल्या सगळ्या कोरड्या पडतील. मी इथे 4 चकल्या घालून घेतलेल्या आहेत. आता आपण तेल तापलंय का ते बघूया. त्यासाठी चकलीचा एक लहानसा तुकडा मी तेलात घातलेला आहे आणि तो बुडबुड्यांसह हळूहळू वर आलेला आहे, म्हणजे हे तेलाचं योग्य टेम्परेचर आहे. चकली तळण्यासाठी शक्यतो अशा प्रकारचा पसरट फ्राय पॅन घ्यावा. एक एक करून 4 चकल्या मी तेलात सोडलेल्या आहेत आणि चकल्या सोडताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे, म्हणजे चकल्या तेलात सोडल्यानंतरही तेलाचं टेम्परेचर डाऊन होत नाही. चकल्या सोडून झाल्या की गॅसची आच मंद ते मध्यम करायची आहे आणि सुरुवातीचा 1 मिनिट भर चकल्यांना झारा लावायचा नाही. 1 मिनिटानंतर अशा पद्धतीने चमचा किंवा फोकच्या सहाय्याने चकल्या पलटून घ्यायच्या आहेत. दर 1/2 मिनिटांनी चकल्या अलट पलट करायच्या आहेत, म्हणजे दोन्ही बाजूंनी चकल्या छान रंगावर तळल्या जातील. तुम्ही बघू शकता चकल्या जेव्हा तेलात सोडल्या होत्या तेव्हा त्यावर प्रचंड बुडबुडे होते, जे आता हळूहळू कमी होत चाललेत. म्हणजेच यातला मॉइश्चर कंटेंट जो आहे तो कमी कमी होत जातो आणि चकल्या खाली बसत जातात. म्हणूनच पीठ भिजवताना कमीत कमी पाणी घातलं की ते इव्हॅपोरेट व्हायला सुद्धा कमीत कमी तेल लागतं. हे त्यामागचं विज्ञान आहे. आपली चकल्यांची पहिली बॅच तळून झालेली आहे आणि 1-1 चकली निथळून मी चाळणीत काढून घेणार आहे. ही बॅच तळायला मला बरोबर 3.5 मिनिटं लागलेली आहेत. हा आहे सुरुवातीला तेल चेक करण्यासाठी घातलेला चकलीचा तुकडा. सुरुवातीला भरलेला सोऱ्या रिकामा झाल्यानंतर पुन्हा तो भरताना हाताला पाणी लावून पीठ पुन्हा एकदा लोण्यासारखं मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे आणि हे असं प्रत्येक वेळी नव्याने सोऱ्या भरताना पीठ मळायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहेत आणि दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात 3 ते 4 वेढ्यांच्या 20 चकल्या झालेल्या आहेत. उत्तम चकल्या करण्यासाठी मला माहिती असलेल्या सगळ्या टिप्स मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तेव्हा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये. पण तोपर्यंत हेल्दी खा, फिट रहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या. बाय बाय.